हिम्मत असेल तर माझ्या प्रकरणी माझी देखील चौकशी करा असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव या प्रकरणी जोडलं गेलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाझे प्रकरण झालेले आरोप फेटाळून लावत या प्रकरणी माझी चौकशी करावी असे खुले आव्हान विरोधकांना दिलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पंढरपुरात आले होते. सकाळी त्यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आडवी येथील काळे यांच्या फार्म हाऊसवर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वाझे प्रकरणी खुलासाही केलाय. यावेळी पवार म्हणाले, वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही, माझे वाझेशी काहीही संभाषण देखील झालं नाही, त्याने माझ्या नावाचा उल्लेख करण्याचं काहीच कारण नाही. माझे या प्रकरणी नाव आल्याने माझी चौकशी करावी, माझ्यावरील हा आरोप धांदा खोटा आहे. सध्या अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत, त्यात माझीही चौकशी करावी. चौकशीत दूध का दूध पाणी का पाणी होईल. विरोधकांकडून जाणून बुजून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय.